वेंगुर्ल्या तालुक्यात भाजपच्या वतीने राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. भाजपच्या वतीने आंगण ते रणांगण आंदोलन छेडण्यात आलं. कोरोनाचं संकट वाढत असताना राज्य सरकार ते रोखण्यासाठी अपयशी ठरत आहे. यात कोकणातील लोकांची दयनीय अवस्था झाली आहे असं भाजपचं म्हणणं असून याचा निषेध करण्यासाठी व सरकारचं लक्ष वेधण्यासाठी वेंगुर्ला भाजपच्या वतीने आंगण ते रणांगण आंदोलन करण्यात आलं. यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, नगराध्यक्ष राजन गिरप, तालुका प्रमुख सुहास गौंडळकर, साईप्रसाद नाईक, सुषमा खानोलकर व भाजपच्या कार्यकर्त्यांनी राज्य सरकारचा निषेध करणारे फलक हातात घेत आंदोलन केलं. कोरोनाचे जे वाढते संकट आहे, हे वाढते संकट राज्य सरकार रोखू शकले नाही म्हणून या राज्य सरकारच्या निषेधार्थ भाजपचे आपल्या पक्षाच्या वतीने आंगण ते रणांगण हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करावं असे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय चंद्रकांतदादा पाटील आणि या अभियानाचे प्रमुख माजी मंत्री आणि कोकणचे भाजपचे नेते सन्माननीय रवींद्र चव्हाण यांनी सांगितल्यानंतर आज संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि आज आम्ही संपूर्ण वेंगुर्ला तालुक्यामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरापासून प्रत्येक बूथवर प्रत्येक विभागात आणि संपूर्ण तालुक्यामध्ये आपण आज सकाळपासून आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. वेंगुर्ला तालुक्यामध्ये वेंगुर्ला शहर कार्यालय, तालुका कार्यालय आणि शहरातील जवळपास 8 ते 10 प्रभागामध्ये आपण हे आंदोलन केलेलं आहे. त्याचप्रमाणे रेडीपासून शिरोड्यापासून ते परुळे, मापण परुळ्यापासून या इकडे आडेली वजराड असेल किंवा मातोंड टोळ असेल त्या सगळ्या 5 जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये त्या पद्धतीचं कार्यकर्त्याने आंदोलन केलेलं आहे आणि त्याचे फोटोसुद्धा आम्हाला त्यांनी शेअर केलेले आहेत आणि ते आता आम्ही संपूर्ण आमच्या भाजप प्रदेशला आम्ही हे फोटो शेअर करणार आहोत.